नमस्कार, आपण पाहतात बीके अभिलाष यूट्यूब चॅनल। आपले ट्रान्सफॉर्मरचे लेसन चालू आहेत आणि मागील लेसनमध्ये आपण माहिती पाहिली होती की ट्रान्सफॉर्मर ऑन लोड, ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड, त्याचप्रमाणे ओपन सर्किट टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट आणि याद्वारे आपण लॉसेस कसे माहिती करून घ्यायची याची माहिती पाहिली होती। त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मरचे EMP इक्वेशन याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे आणि आज आपण पाहणार आहोत कि ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। बघा, आपण माहिती पाहिली होती की ट्रान्सफॉर्मरला आपण लोड जोडल्यानंतर काय होतं की ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमधून करंट वाहतो, लोड करंट वाहतो। आणि व्याख्येमध्ये आपण पाहिले होते की ट्रान्सफॉर्मर हे काय करतं की त्याला इनपुटला आपण जी पॉवर दिलेली प्रायमरीला ती फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये बदल न करता सेकंडरीला तशी ट्रान्सफर करतं। पण मागच्या लेसनमध्ये आपण माहिती पाहिली की जेवढी इनपुट पॉवर आपण दिलेली तेवढी आउटपुट पॉवर आपल्याला प्रत्यक्ष मिळत नाही, कारण काय याच्यामध्ये लॉसेस होतात आणि ते लॉसेस कोणते असतात, आयर्न लॉस आणि कॉपर लॉस याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे। लॉसेस कोणते असतात, आयर्न लॉसेस आणि कॉपर लॉसेस, आणि ते माहिती करण्यासाठी आपण ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्टच्या सहाय्याने हे लॉसेस माहिती करून घेत होतो। हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे। तर यामध्ये म्हणजेच आपण समजून काय घ्यायचं की कार्यक्षमता म्हणजे काय, की जेवढी त्याला पॉवर दिलेली तेवढीच आउटपुटला पॉवर मिळायला पाहिजे, पण मिळत नाही ती, आणि म्हणून कार्यक्षमता आपली 100% येत नाही, तर ती कमी होते लॉसेस असल्यामुळं। या ठिकाणी आपण ते समजून घेऊया। बघा, कार्यक्षमता म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुट कडून घेतलेली पॉवर आणि ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला दिलेली पॉवर, ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुट कडून घेतलेली पॉवर व ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला दिलेली पॉवर यांच्या गुणोत्तरास ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता असे म्हणतात। कार्यक्षमतेबद्दल माहिती आहे म्हणजे बघा, इथे आपण समजतोय की इनपुटला पॉवर दिलेली आहे आणि आउटपुटकडून आपण पॉवर घेतो, म्हणजे मग पुढे काय येईल, मग हे काम कार्यक्षमता बरोबर आउटपुट पॉवर, कार्यक्षमता बरोबर आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर। आणि ही कार्यक्षमता काय आहे की आउटपुट आणि इनपुट, हे आउटपुट कमी असल्यामुळं इनपुट जास्त आहे, त्यामुळे यांचा जो भागाकार आहे हा 1 कमी येतो, 1 येत नाही भागाकार, आणि म्हणून ही आपल्याला टक्क्यामध्ये काढावं लागतं, म्हणून गुणिले 100 करावं लागतं, पर्सेंटेज कार्यक्षमता आपण त्याला म्हणू शकतो। आणि म्हणून काय येणार, मग कार्यक्षमता बरोबर आउटपुट पॉवर म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे पॉवरचं सूत्र, माहिती आहे आपल्याला काय आहे, व्ही आय कॉस फाय, पॉवर पी बरोबर काय आहे, व्ही गुणिले आय गुणिले पॉवर फॅक्टर, हे माहिती आहे आपल्याला, बरोबर काय आहे, व्ही गुणिले आय गुणिले कॉस फाय किंवा कॉस थीटा, हे पॉवरचं सूत्र आपल्याला माहिती आहे। कार्यक्षमता बरोबर काय आहे, इथे आउटपुट म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज गुणले सेकंडरीचं करंट गुणले पॉवर फॅक्टर, इथे आपण बघितले हे आहे पॉवर फॅक्टर, तसंच येणार या ठिकाणी, सेकंडरी व्होल्टेज गुणले सेकंडरी करंट गुणले पॉवर फॅक्टर, असं येणार आहे। आउटपुट पॉवर म्हणजे काय, की सेकंडरीचं व्होल्टेज गुणले सेकंडरी करंट गुणले पॉवर फॅक्टर। आपण इनपुट पॉवर म्हणजे काय, की प्रायमरी व्होल्टेज गुणले प्रायमरी करंट गुणले पॉवर फॅक्टर, असं असणार आहे या ठिकाणी। इथे बघा, इथं करंट मोजण्यासाठी आपल्याला इथे ॲमीटर जोडायला लागेल, इथे व्होल्टमीटर जोडायचं, म्हणजे करंट आणि व्होल्टेज आपल्याला मिळेल या ठिकाणी। प्रायमरीचं म्हणजे V1 इथं I1 असं होईल ते,
सेकंडरीला इथे ॲमीटर जोडावं लागेल आणि इथे व्होल्टमीटर जोडावं लागेल V2 असं येईल. पुढे काय येईल मग इफिशियन्सी याला आपण म्हणतो. मग प्रायमरी व्होल्टेज सेकंडरी व्होल्टेज आपण याला P आणि S ही नावाने पण देऊ शकतो किंवा 1 आणि 2 असे दोन नावं ठेवू शकतो. VS IS आणि प्रायमरी म्हणजे VP VP गुणले RP गुणले पॉवर फॅक्टर असं येईल. आणि पर्सेंटेजमध्ये आपण हे काढत असल्यामुळं गुणले 100 येईल. इकडे पण गुणले 100च येणार. अशा प्रकारे एक कार्यक्षमतेचं सूत्र असणार आहे. पुढं कसं येईल मग हे बरोबर तर आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर गुणले 100 म्हणजे काय येईल इथं की आउटपुट आपण आउटपुट प्लस लॉसेस असं होणार आहे. कारण इनपुट बरोबर काय येणार आहे इथं इकडं इनपुट बरोबर आउटपुट प्लस लॉसेस म्हणजे आउटपुट प्लस लॉसेस म्हणजेच आउटपुट बरोबर काय इनपुट मायनस लॉसेस असं म्हणता येईल आपल्याला. दोन्हीचा अर्थ एकच आहे आउटपुट प्लस लॉसेस गुणले 100 असं म्हणणार आहे. आणि लॉसेस आपल्याला माहिती आहे लॉसेस कोणते कोणते असतात की या ठिकाणी मागच्या लेसनमध्ये पण आपण बघितले आयर्न लॉसेस आणि कॉपर लॉसेस हे मागच्या लेसनमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. दोन प्रकारचे लॉसेस होतात आणि कार्यक्षमता काढली जाते. अशा प्रकारे आपण पाहिलं या ठिकाणी की कार्यक्षमतेचं सूत्र काय आहे की आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर आणि हे टक्क्यामध्ये काढायला लागते म्हणून गुणले 100 हे माहिती आपण पाहिलेली आहे. सेकंडरी व्होल्टेज गुणले सेकंडरी करंट गुणले पॉवर फॅक्टर म्हणजे आउटपुट पॉवर. इनपुट पॉवर म्हणजे काय प्रायमरी व्होल्टेज गुणले प्रायमरी करंट गुणले पॉवर फॅक्टर याला असं म्हणतात. आणि त्याचप्रमाणे काय होतं की आउटपुट आपण आउटपुट प्लस लॉसेस हे कार्यक्षमतेचं सूत्र शेवटचं तयार होईल या ठिकाणी हे असं शेवटचं हे तयार होईल. ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमतेविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपण माहिती पाहणार आहे की जे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतात की त्याची जी प्रायमरी जी आहे ही सप्लायला 24 तास ही नेहमी जोडलेली असते आणि आउटपुटला वेगवेगळ्या प्रकारचा लोड वेगवेगळ्या वेळेस असतो आणि म्हणून आपल्याला नुसतं आउटपुट त्या क्षणाचे आउटपुट पॉवर आणि इनपुट पॉवर याचा विचार करून कार्यक्षमता काढता येत नाही. आणि म्हणून आपण पूर्ण दिवसाची कार्यक्षमता म्हणजे 24 तासाची इफिशियन्सीचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. आणि म्हणून काय आहे की ट्रान्सफॉर्मरची ऑल डे कार्यक्षमता याबद्दल आपण माहिती पाहूया. ही ऑल डे कार्यक्षमता म्हणजे 24 तासामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा लोड ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला जोडलेला आहे त्यावरून ही काढली जाते. आणि याला एनर्जी इफिशियन्सी म्हणतात कारण आपण पाहतो की दिवसभरामध्ये काही वेळेस 100% लोड असेल काही वेळेस 50% असेल काही वेळेस 1/4 लोड असेल आणि कधी कधी 9 लोडही असू शकतो. म्हणून ट्रान्सफॉर्मरची जी सेकंडरी आहे याच्यावरती जो लोड जोडलेला आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा लोड असतो आणि त्यामुळं त्यामध्ये होणारे कॉपर लॉसेसही वेगवेगळे असतात. आणि म्हणून 24 तासाचा विचार आपल्याला करावा लागतो. 24 तासाचा आपल्याला विचार करून त्यावर तो लोड जोडलेला आहे तर त्याची एनर्जी आपल्याला काढावी लागते. म्हणजे किलोवॅट गुणले तास याला आपण KWH म्हणतो एनर्जी म्हणतो. आणि म्हणून 24 तासाची एनर्जीचा विचार करावा लागतो. आणि म्हणून ट्रान्सफॉर्मरची ऑल डे कार्यक्षमता कशी येईल याचं सूत्र कसं येईल बरोबर 24 तासातील आउटपुट KWH आपण 24 तासातील इनपुट KWH अशा प्रकारे ही पॉवर काढली जाते. अर्थातच कार्यक्षमता हे 100% येत नाही त्यामुळे आपल्याला 100 गुणाकार करून पर्सेंटेजमध्ये काढावं लागते. तर अशा प्रकारे याला म्हणतात ऑल डे इफिशियन्सी 24 तासातील ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता. त्याचप्रमाणे आपण पाहणार आहे की ट्रान्सफॉर्मरचं जे रेटिंग असतं तर ते KVA रेटिंग असतं. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग काय असतं KVA रेटिंग. ट्रान्सफॉर्मरचं KVA रेटिंग का असतं किलोवॅट ऐवजी KVA रेटिंग दिलं असतं. KW बरोबर KVA इंटू पॉवर फॅक्टर असं आहे.
आणि ट्रान्सफॉर्मरचे जे आउटपुट सेकंडरीला जो लोड जोडलेला आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असल्यामुळे अर्थातच त्या ठिकाणी मग पॉवर फॅक्टरचं जे आपल्याला युनिटी गृहित धरून त्याचं पॉवर काढावं लागतं आपल्याला. युनिटी म्हणजे एक, पॉवर फॅक्टर एक असं धरून काढावं लागतं. आणि म्हणून काय करावं लागतं, फक्त व्होल्ट अँपिअरचा विचार केलेला असतो त्या ठिकाणी, फक्त व्होल्ट अँपिअरचा विचार केलेला असतो. पॉवर फॅक्टर हा युनिटी गृहित धरलेला असतो. युनिटी म्हणजे एक, आणि या युनिटीच्या स्थितीवरती जास्तीत जास्त पॉवर आपल्याला ट्रान्सफॉर्मरकडून मिळते. म्हणून आपण पाहतो की जसं अल्टरनेटर आहे आणि ट्रान्सफॉर्मर आहे, मग यांचं रेटिंग हे केव्हीएमध्ये दिलेलं असतं. काय केव्हीएमध्ये दिलेलं असतं, केडब्ल्यूमध्ये दिलेलं नसतं. आणि म्हणून पॉवर फॅक्टर युनिटी असं गृहित धरून त्याचा व्होल्ट अँपिअरचा विचार करून रेटिंग हे केव्हीएमध्ये दिलेलं असतं ट्रान्सफॉर्मरचं. यानंतर आपण पाहूया की ट्रान्सफॉर्मरचे यानंतर आपण पाहूया व्होल्टेज रेग्युलेशन, याबद्दल माहिती पाहूया. बघा ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन याबद्दल माहिती आपण पाहूया. म्हणजे याची व्याख्या कशी असणार आहे बघा. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरीचे व्होल्टेज कायम असताना सेकंडरीचे नो लोड ते फुल लोड व्होल्टेज यामधील फरक आणि नो लोड व्होल्टेज यामधील गुणोत्तरास ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेग्युलेशन असे म्हणतात. म्हणजे कसं येईल बघा, हे व्होल्टेज रेग्युलेशन बरोबर नो लोड व्होल्टेज वजा फुल लोड व्होल्टेज अपॉन नो लोड व्होल्टेज. बघा, नो लोड व्होल्टेज वजा फुल लोड व्होल्टेज अपॉन नो लोड व्होल्टेज, याला ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. आणि या ठिकाणी नो लोड व्होल्टेज वजा फुल लोड व्होल्टेज यामधला फरक आणि नो लोड व्होल्टेज यांचं गुणोत्तर हे व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे, याला आपण व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. मग बरोबर काय येईल इथे, नो लोड व्होल्टेज आपण व्ही झिरो म्हणूया. व्ही झिरो वजा व्ही एस अपॉन व्ही झिरो. व्ही झिरो म्हणजे नो लोड व्होल्टेज, सेकंडरीचं नो लोड व्होल्टेज, आणि व्ही एस म्हणजे सेकंडरीचं फुल लोड व्होल्टेज असं या ठिकाणी. किंवा याला आपण असं पण म्हणू शकतो व्ही एल म्हणून. या ठिकाणी व्ही झिरो वजा व्ही एल अपॉन व्ही झिरो असंही म्हणू शकतो आपण याला. मग इथे व्होल्टेज रेग्युलेशन बरोबर हे आपण परसेंटेजमध्ये काढतो गुणले शंभर असं येईल. म्हणजे फायनल सूत्र आपलं असं तयार होईल या ठिकाणी, सेकंडरीचा नो लोड व्होल्टेज वजा सेकंडरीचा फुल लोड व्होल्टेज आणि अपॉन सेकंडरीचा नो लोड व्होल्टेज गुणले शंभर. या सूत्रासान आपण व्होल्टेज रेग्युलेशन माहिती करतो आणि या सूत्रावरून आपण यावरील आधारित उदाहरणं सोडू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आजच्या लेसन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता काय आहे याच्याबद्दल माहिती पाहिली. त्यानंतर ऑल डे कार्यक्षमता, दिवसभराची कार्यक्षमता याच्याबद्दल माहिती पाहिली. आणि त्याचप्रमाणे व्होल्टेज रेग्युलेशन याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. तर यानंतरही आपले ट्रान्सफॉर्मरचे लेसनचे व्हिडिओ येणारच आहेत. आणि आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि चॅनलवरती प्रथमच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.